वस्तू पाहिल्या, उंचच्या पाहिल्या, ठेंगणाच्या पाहिल्या. आता आपल्याला मी तुमच्यासाठी बघा छान छान चित्र घेऊन आलेली. दिसले का तुम्हाला सगळ्यांना जमीन दुखलं? आता काय करायचंय आपल्याला याच्यामध्ये, जे सर्वात उंच आहे ना, त्या सर्वात उंचला आपल्याला लाल रंग द्यायचाय. सर्वात उंचला काय करायचंय? लाल द्यायचा. आणि जो ठेंगणा आहे त्याला आपल्याला हिरवा रंग द्यायचाय. तर अगोदर एक मी काय करते तुम्हाला करून दाखवते, आणि नंतर मला तुम्ही काय करायचं रंग दाखवायचा घेऊन, राईट का नाही? तर पहा इथं चित्रामध्ये तुम्हाला इथे दोन खांब दिसतात का नाही? हो. हा खांब कसा आहे रे? उंच. बरोबर आहे. म्हणजे कसा आहे? टॉल आहे. आणि हा खांब कसा आहे? ठेंगणा. बरोबर आहे. म्हणजे कसा आहे? शॉर्ट आहे. इथं उंच जो खांब आहे त्याच्या खाली कोणता रंग दिला? आता आपल्याला इथं दोन सायकल दिलेले आहेत, ओके नाही? तर आता मला पण इथं खाली दोन चौकटी दिल्या, त्याला रंग द्यायचा आहे की नाही? तर आता ही सायकल कशी आहे? ही सायकल कशी आहे? म्हणजे कशी आहे? टॉल आहे. मग आता मी ह्या टॉल सायकलच्या खाली जी चौकट आहे तिला कोणता रंग देऊ यापैकी? बरोबर, छान. आता मी लाल रंग देते, तुम्ही सर्वांनी पाहायचं आहे, कारण तुम्हाला पण तसं द्यायचं आहे. पहा दिला का नाही? हो. आता पहा ही जी सायकल आहे, ही सायकल कशी आहे? ठेंगणा आहे की नाही? ठेंगणी. तिला कसला रंग द्यायचा मला सांगा बरं. म्हणजे हिरवा द्यायचा आहे. पहा बरं मी कसा रंग देते. आता दिला की नाही? हो. हा छान आहे. आता पहा याच्या समोरच्या चित्रात पहा बरं, हे माहिती तुम्हाला काय आहे? काय रे? पंप. बरोबर, पंप. कशासाठी वापर करतो आपण याचा? हवा भरायचा. हा, सायकलला हवा भरण्यासाठी आपण याचा वापर करतो. आता मला सांगा हा जो पहिला आहे एक नंबरचा, तो कसा आहे रे? उंच आहे का ठेंगणा आहे? हा कसा आहे? उंच. मला सांगा हा जो ठेंगणा आहे त्याला कोणता रंग द्यायचा आहे आपल्याला? दे बरं तू जरा रंग. बरोबर दिला डायरेक्टने? आता तू दाखव बरं. आता जो उंच आहे त्याला कोणता रंग द्यायचा आहे यापैकी? तू कोणता रंग देशील? हा दे बरं दाखव मला रंग येऊन. तर पहा मुलांनो, असा बघा असेच वेगवेगळ्या प्रकारची चित्र तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे. तर तुम्ही काय करायचं, पाठ्यपुस्तक घ्यायचं, त्याच्यामध्ये उंच आणि जो ठेंगणा असं त्याला बरोबर पाणीचा कलर द्यायचा, आणि तो अभ्यास पूर्ण झाला की आपल्या शिक्षकांना तो काय करा दाखवा.